ماجي غرامة دوستا
बारी पेटत जाऊदे महेश मनोहर दर्डे महेश मनोहर दर्डे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 अरे दोन तीन वर्षांनी भेटतात एका पेटीचा आवाज वाढव Thank you.
संतोष बर्डे सन्माननीय संतोष बर्डे यांच्याकडून हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. काया बक्षिसा देवा नको देव तो तुमचा प्रश्न, पण कलाकारासाठी जास्त इम्पॉर्टंट असतं त्यो म्हणजे तुमचे टाळी हो. टाळ्या तुमच्या भेटल्या ना आणि बरोबर पैसो दिलास मग काही विचारूच नको, बारी पेटलीच म्हणून समजा. जोडी अतिशय सुंदर आहे. जोडी का माझ्या म्हणजे संध्याकाळी त्यांचा साखरपुडो होतो, जॅकेट विकेट घालून डायरेक्ट तिकडना जिकडे भजना केलेली आहे. आणि या गावातील पंचक्रोशीतील एक नामवंत भजनी बुवा आहेत. म्हणजे मनात समाधान वाटतं प्रथमेश चव्हाण बुवांबरोबर भजन करताना. कैलासवासी बाळकृष्ण कुडतरकर, सुनंदा कुडतरकर, अमोल कुडतरकर यांच्या स्मरणार्थ कुडतरकर फॅमिली यांच्याकडून हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. बेस कमी करा शाही. I'm gonna make you mine.
हार्मोनियम कमी करा था धन्यवाद या ठिकाणी प्रथमतः वाजवण्याची सुरुवात माझ्याकडे आहे मनोरंजन आम्ही दोन्ही भाऊ करणार कारण प्रथम चव्हाण भाऊ सुद्धा त्याच कात्तीचे आहेत काय बाबा बरा आना त्यांना पच्ची बिच्ची आणून देवा तोपर्यंत खेळून देते नाही काय बारकी पोर ऐकणार नाही आणि किती तुम्ही काय सांगला बारकी पोरगी एकत्र येली आणि चार पाच बायका एकत्र येलो की बाकी त्यांना काय एक विषय असलो बस झाला खरोखर या ठिकाणी 50% आरक्षण तशी महिलांची उपस्थिती आहे एकदा जोरदार या सर्व महिलांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस लाभली तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतोय त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे शाळेत मास्तर कंटाळत असतील त्यांना असा मला वाटतं होय ना आमच्याकडे म्हणजे असं आता भजन हा पण ते सांगते तुमका आमच्याकडे रसोद पोरगा मास्तरांना ऐकत नाही बरं तो हेड मास्तर हा तो आमच्याच गावातलो पोरगा एक ते काय ऐकत नाही तो एक पोरगो जाणार नाही विचारता गुरुजी मुतोक जाव मग गुरुजी म्हणतात जा मग ह्यो दरवाजा येणार नाही सांगणार चप्पल घालून जाव की असोच जाव म्हणजे लहान मुलं काय करतील त्यांचा नेम नाही त्यांचा चालून दस आपण इकडे भजन घेऊया कारण या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे हरिभजन आहे बुवा तुम्हाला अध्यात्म आणि भरपूर काय काय सांगतील काय बुवा मी अध्यात्मात एवढं घुसत नाही कारण 14 ऋषींची 14 मत आहेत एकूण रामायणा जवळजवळ आपल्या या पृथ्वी तलावर 350 रामायण आहेत काय काय रामायणात असं सांगितलेलं की सीता ही रावणाची मुलगी होती आणि रामान तिका पळवून निलान आणि लग्न केलं म्हणून रावणाचा आणि रामाचा युद्ध झाला आता प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत आपल्या देशात प्रत्येकाक व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाक मतं मांडूचो अधिकार आहे काय बुवा प्रत्येक ऋषीने वेगवेगळा काय ना काय लिहिलेला आपल्या फक्त चारच रामायणा माहीत आणि सगळ्यात जास्त वाल्मिकी रामायण काय समजली जोर धरतो बाबा आज तुझ्या गावात अगदी बाजू का मी काय जास्त बुवांका बोलणार नाही कारण सुरुवातच माझ्याकडे या पण नेमनवाडीत बारी या एका साधारण लेमन गोळी देऊ कवी आजा वा राग मानू नको माझो तुमका स्वभाव माहित आहे बारी पण पेटवणार एवढा नक्की सुरुवात करूया कारण बारी चालू करूच्या आधी 100 रुपये दिला नाही पेटव म्हणून मग आता चालू झाल्यावर हळूहळू बुवा किती देतील ना वाडी बुवा ही मोठी वाडी आहे माझ्या मते होय ना जवळजवळ हुमरो किती असत हो तुमच्या वाडीत 22 हुमरो म्हणजे बुवा प्रत्येक हुमऱ्यात ना जवळ 100-100 रुपये येईल तरी बस झाला अरे नाही काय म्हणतो बक्षीस म्हणते मी Yeah.